अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। सध्या सर्वत्र कोरोना व्हायरसमुळे हाहाकार पसरला असून शासन नागरिकांच्या हितासाठी आपल्या परीने सर्व ताकदीनिशी मैदानात उतरले आहे। यासाठी राज्यात सर्वत्र लॉकडाऊन घोषित करण्यात आले असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून जळगाव जिल्ह्यातील 11 ते 5 या वेळेत सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुले राहणार आहे व नागरिकांनी देखील याच वेळेत फक्त अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडावे असे आवाहन वारंवार शासनातर्फे केले जात असून देखील आज जामनेर शहरातील आठवडे बाजाराच्या दिवशी भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी करत शासनाने दिलेल्या सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचा फज्जा उडवला आहे। या गर्दीचा फायदा घेत ज्या व्यापाऱ्यांनी जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त असलेल्या मालाची आपली दुकाने उघडली होती आणि काही व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी बाहेर मांडली होती अशांवर जामनेर नगर परिषदेचे CEO राहुल पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी जाऊन अशा व्यापाऱ्यांचा सामान जप्त करत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे। माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांनी काढलेल्या आदेशानुसार सकाळी 11 ते 5 या वेळेमध्ये जे जीवनावश्यक वस्तूची दुकानं आहेत, किराणा आहे, भाजीपाला आहे, फळ विक्री आहे, कृषी उपयोगी जे साहित्य आहे, बी बियाणं साहित्य जे आहे,
त्यांनाच फक्त परमिशन दिलेली आहे आणि परमिशन देताना सोशल डिस्टन्सची जी अट आहे ती बंधनकारक करण्यात आलेली आहे। तरी आज गुरुवारच्या दिवशी नगरपालिकेने मागील आठवड्यात वारंवार आवाहन केलेलं आहे की जो गुरुवारचा आठवडे बाजार आहे तो बंद राहणार आहे, तरी देखील आज गुरुवार रोजी जे भाजी विक्रेते आहेत, फळ विक्रेते आहेत आणि किरकोळ विक्रेते आहेत त्यांनी बाजारात खूप गर्दी केलेली होती। यासाठी नगरपालिकेने आज 17 जे भाजी विक्रेते आहेत, फळ विक्रेते आहेत त्यांच्यावर नगरपालिकेने कारवाई केलेली आहे, कारण सोशल डिस्टन्सची जी अट आहे तिचं पालन त्यांच्याकडून होत नव्हतं। आणि तरी माझी नागरिकांना आणि दुकानदारांना, भाजीपाला विक्रेत्यांना आवाहन आहे की त्यांनी सोशल डिस्टन्स पाळावा। या उपरोक्त जी दुकानं आहेत, इतर आस्थापना या देखील सुरू होत्या, त्याच्यामध्ये मोबाईलचे काही दुकानं होते, जनरल स्टोअर्स होते, तर त्यांना देखील आपण इंटरमिशन दिलेलं आहे की त्यांनी जर त्यांचं दुकान किंवा आस्थापना उघडलं तर त्यांच्यावर देखील फौजदारी स्वरूपाची कारवाई केली जाईल। तरी माझ्या नागरिकांना, दुकानदारांना आवाहन आहे, भाजी विक्रेत्यांना देखील आवाहन आहे की त्यांनी जे शासन जे आदेश देतात त्याचं तंतोतंत पालन करावं आणि प्रशासनास सहकार्य करावं। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।